वाया नाही गेले तर काय झालं? बरं ठीक आहे, वाया गेलो काही हरकत नाही, पण तुमचं काय झालं? तुमचं पण तर कल्याण नाही झालं ना. कितीतरी फायनान्स कंपन्यांनी लोकांना बर्बाद केलं कोविडच्या नंतर. कोणी आलं पुढे होऊन म्हणायला की कोविड मधले मॉरिटोरियम पिरियड मधला इंटरेस्ट, विशेषतः कंपाऊंड इंटरेस्ट, हा केंद्र सरकारने भरलाय? म्हटलं कोणी? मी म्हणत होतो, कारण मी आरबीआयचे नोटिफिकेशन वाचतो आणि नाही करू दिले जप्त्या त्या लोकांच्या ज्यांचे मॉरेटोरियम पिरियड मध्ये इंटरेस्ट थकल्यामुळे फुगलं त्यांचं बिल, त्यांचं फायनान्सचं बिल, कर्जाचं बिल, आणि जप्ती सुरू झाली होती. मी एकमेव माणूस होतो ज्यावेळेला मध्ये पडलो आणि म्हटलं नोटिफिकेशन प्रमाणे केंद्राने पैसे दिलेचं, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, केंद्राने पैसे दिलेले पण आहेत, चुपचाप बसा. आणि त्या जप्त्या थांबवल्या. हे काम जमायला पाहिजे का नाही जमायला पाहिजे हो? हे खासदाराचं काम आहे का नाही आहे? काय काम तरी काय आहे खासदाराचं? विमानात बसतेने दिल्लीला जाणे, बोटबोटी भाषणं करणे, जय महाराष्ट्र करून टाटा करणे, हे खासदाराचं काम आहे? नो बस, खासदाराचं काम आहे परिणामकारक बदल घडवणं. देश चालवण्याच्या संदर्भात खासदाराची भूमिका असते, तशी जिल्हा सुद्धा चालवण्याची भूमिका, एक पेरेंटशिप ज्याला म्हणतात, पेरेंटहूड ज्याला म्हणतात, त्या अनुषंगाने सांभाळण्याची जबाबदारी त्या खासदाराची असते. एकही अधिकारी आजकाल लोकांचं ऐकत नाही का माहितीये? कारण सगळी मिली भागत आहे. कलेक्टर, महापालिका आयुक्त, वॉर्ड ऑफिसर कसे वागतात लोकांशी? नेलाय खासदार इथला? जर खासदार टाईट असेल तर हिंमत आहे वॉर्ड ऑफिसरची चुकीचं वागायची? पाणीपट्टी आणि घरपट्टीचा तर उहापोह झालाच, पण प्रशासकीय यंत्रणा सर्वसामान्य लोकांबरोबर कशी वागते? जबाबदारी नाही का पुढाऱ्यांची की त्यांना नीट वागायला लावणं, त्यांच्यावरती अंकुश ठेवणं? का बेजबाबदारपणे वागतात हे अधिकारी? कोणाच्या भरोशावर वागतात? मग कुठे गेले आमचे लोकप्रतिनिधी? का नाही वचक लोकप्रतिनिधींचा यांच्यावरती? का नाही जरब यांच्यावरती लोकप्रतिनिधींचा? की नीट नाही वागले माझ्या लोकांबरोबर तर कायदेशीररित्या इतका बेकार अडकवीन की पुन्हा नोकरी करण्याच्या लायक राहणार नाहीस. आणि मला या लोकांचं पण आश्चर्य वाटतं.